सुस्वागतम। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती रंजना विनायक पाटील, आज आपण नवीन पाठाला सुरुवात करीत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम। बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये मी आपली शिक्षिका रंजना पाटील आपले सहर्ष स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाची कविता बघणार आहोत आणि कवितेचे नाव आहे गोधडी आणि त्याचे कवी आहेत कैलास दौंड। हे कवी मराठी ग्रामीण कादंबरीकार, ग्रामजीवनातील वास्तवाचे वर्णन करणारे लेखक आणि कवी म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांच्या पाणधुई या संग्रहातून व कापूस काल या कादंबऱ्या, तरोडीचे पाणी हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे। बाळांनो, आता सुरुवातीला आपण बघूया कवितेचा सारांश। तर गोधडी म्हणजे काय? तर गोधडी म्हणजे स्पर्श मायेचा आणि प्रेमाचा। गोधडी ही कष्टकरी जीवनाची प्रतीक आहे। गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यांमधील आठवणींचा गोफ विणला आहे। प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्य संग्रहातून घेतलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी आपण असं बघतोय की गोधडी ही केवळ पांघरून नाही तर दारिद्र्याने पोळलेल्या आणि जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श म्हणजेच गोधडी होय। आता बाळांनो, आपण कविता बघूया। कवितेमध्ये त्यांनी कवीने काय काय दिलेलं आहे ते, तर गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंद्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे। आता आपण अर्थ तर बघणार आहोत बाळांनो की काय म्हणायचंय कवीला, भावार्थ म्हणजे काय, तर कवीला यातून काय आपल्याला सांगायचंय। गोधडी तर ही प्रतीक आहे कशाच, तर कौटुंबिक जिव्हाळ्याच। आणि ही बिंबवताना कवी म्हणतात गोधडी म्हणजे केवळ चिंध्या किंवा चिंध्या जोडून केलेले गाठोडे नसते, ती केवळ एक मामूली चादर नसते, त्यात माया ममतेला उब देण्याची ताकद असते,
प्रेमालाही प्रेम देणारी उबदार माया असते। आता विद्यार्थी मित्रांनो, आता लोक गोधडी जास्त वापरत नाही, पण पूर्वीच्या काळी, आता आपण सादर पांघरायला घेतो, पूर्वीच्या काळी पांघरण्यासाठी आणि अंथरण्यासाठी ही गोधडी वापरलेली असायची। आजही ग्रामीण भागामध्ये गोधडी ही वापरली जात असते। आणि ही गोधडी जे आहे, ती गोधडी कशापासून बनलेली असते, तर आईचं लुगडं असतं, वडिलांचं धोतर असतं, यापासून ती बनवलेली असते। आता ही गोधडी म्हणजे काय, तर गोधडीच्या आत लपेटून शिवलेलं कापड असतं, त्यालाच अस्तर असं म्हणतात। आणि हे अस्तर कशाचं असतं, तर फाटलेल्या वडिलांच्या फाटलेल्या धोतराचे असतं। म्हणजे या ठिकाणी कवी सांगतोय, फाटलेल्या म्हणजे काय, तर अत्यंत दरिद्री म्हणजे ते कुटुंब त्यांचं असेल असं आपल्याला कल्पना येते। किंवा आईचं सुद्धा लुगडं कसं आहे, तर फाटलेलं आहे, परंतु तरी सुद्धा त्यावर आई बाबा लपेटलेली कवीला जाणवत असते। आता पुढे आपल्याला बघूया की आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे आत गोधडीत काय असतं, तर अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटीने। हे बघा, अशा प्रकारचे घरात जे काय जुने फाटलेले कपडे असतील, ते त्या गोधडीमध्ये दाटीवाटीने आईने रेटवलेले असतात। आता आपण या कव्याचा भावार्थ बघूया। आईने दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामाने घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरहून आलेलं आईच्या लुगड्याचं फटकूर। आणि आता आईने बसलेल्या काय असतात, चिंध्या असतात, त्या फक्त वरवर पाहता चिंध्या जरी दिसत असल्या तरी त्या फक्त चिंध्याच नसतात, तर त्यात प्रेमाने मामाने आपल्या भाच्याला जे काही प्रेमाने घेतलेलं असतं दिवाळ सणाला वगैरे, असा त्याचा जीर्ण असा झालेला सदरा असतो। माहेरहून आणलेल्या आईला सुद्धा दिवाळीमध्ये एखाद्या सणाला वगैरे जे लुगडं मिळालेलं असेल, त्या फाटलेल्या लुगडाचा तुकडा असतो। किंवा पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं, आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं आणि बाच्या कोपरीच्या बाह्या। आता बघा, आपल्याकडे संक्रांती सणाला बऱ्याच महिला काय घेत असतात, तर साडी घेत असतात, तसंच बा म्हणजे काय, तर वडिलांनी घेतलेलं आईला घेतलेलं लुगडं, परंतु आता मात्र त्याची कशी कंडिशन आहे, तर अगदी त्याला असंख्य अशी ठिगळं लावलेली आहे। ठिगळं म्हणजे ज्या ठिकाणी एखादा कपडा फाटला जातो, तर त्या फाटलेला भाग दिसू नये म्हणून दुसरा कपडा तिथे आपण लावलेला असतो, त्याला ठिगळ असं म्हणतात, किंवा आता आपण रफू पण म्हणतो त्याला। तर अशा प्रकारे असं हे या पहिल्या जरी गरिबीची परिस्थिती होती, तरी देखील आपल्या वडिलांनी पहिल्या संक्रांतीला मात्र आईला अगदी प्रेमाने लुगडं घेतलं होतं, आणि त्याचं तिने आता ते फाटलेलं जरी असलं तरी या लुगड्याची तिने आता काय केलेली आहे, गोधडी शिवली आहे। मकर संक्रांतीला अशा आईने, आणि त्याचप्रमाणे त्यात अजून काय असतं, तर पूर्वी कधीतरी बाबांनी जो घातलेला अंगातला त्यांचा सदरा असतो, शर्ट असतो, त्याच्या कोपरीच्या, कोपरी म्हणजे काय, तर हे कोपर असतं बघा आपलं, तर त्याच्या बाह्या असतात। आणि हा सर्व ऐवज आईने आणि अगदी आठवणीच्या सुईने ते गोधडीत ओवलेलं असतो। आता इथे या ठिकाणी कवी म्हणताय ते स्मृतीच्या सुईनं ते शिवलेलं असतं त्यात, म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, तर ऊ बसते ऊ माये त्या ठिकाणी असते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कवितेचे गायन करूया। कवितेचे नाव आहे गोधडी आणि कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड। गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजेच गोधडी असते, मायेलाही मिळणारी ऊब असते, गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे,
किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या, तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात, त्यात असतो मामानं घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर, आणि पहिल्या संक्रांतीला बानं घेतलेलं आईनं असंख्य ठिगळं लावलेलं तिचं लाडकं लुगडं, आणि बाच्या कोपरीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं त्यात. म्हणून गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, ऊब असते ऊब. मायेची आणि प्रेमाची ऊब असते, म्हणून गोधडी म्हणजे गोधडीच असते. बाळांनो, आता आपण कविता बघितलेली आहे. तुम्ही सुद्धा या कविता माझ्या मागे म्हणायची आहे आणि कविता पाठांतर करायची आहे. आता बाळांनो, आपण यावरील काही प्रश्न घेऊया. गोधडी या कवितेमध्ये कवीने काय म्हटलंय की एक चिंध्यांचं बोचकं नसतं, तर संसाराला हातभार लावणाऱ्या आई वडिलांचे कष्ट, घाम, अश्रू, श्वास, रक्ताची ओढ आणि प्रेमर जिवाळा या सर्वांची ऊब गोधडीत सामावलेली असते. एकूणच काय तर आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक ही गोधडी आहे. आता आपण काही प्रश्नांचे उत्तर घेऊया. आकृती पूर्ण करा. गोधडीची वैशिष्ट्ये. काय दिलेली आहे गोधडीची वैशिष्ट्ये? तर त्यात फक्त चिंध्यांचा पोचका नसतो. दुसरं म्हणजे बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते आणि आईच्या फाटक्या लुगड्याचे सुद्धा अस्तर त्याला असते कधी कधी, आणि माहेलाही मिळणारी ऊब त्यामध्ये असते. आता गोधडी आणि चिंदी च्या स्वरूपात दडलेली व्यक्ती. आता या गोधडीमध्ये कोणाकोणाच्या स्मृती आठवत आहेत लेखकाला? तर पहिलं म्हणजे आई. ही गोधडी कोणी शिवलेली असते? आईने शिवलेली असते. आणि दुसरं म्हणजे वडील. तर इथे या ठिकाणी वडिलांच्या धोतराचं अस्तर असतं, म्हणजे वडिलांचं कष्टमय जीवन, आईचं सुद्धा कष्टमय आणि गरिबीचं जीवन या गोधडीमध्ये दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे मामाने घेतलेला बाच्याला कुर्ता, म्हणजे मामाचं सुद्धा इथे वर्णन झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी मामा कसा बाच्याला किती प्रेम करतो हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे. आणि भाचा म्हणजे प्रत्यक्ष स्वतः लेखक ते अपेक्षित आहे. आता पुढचा प्रश्न, आईची वैशिष्ट्ये. आता आपण बघतोय की ही बघा, ही गोधडी आहे, असं हे वस्त्र असतं आणि हे म्हणजे चादरच्या ऐवजी पूर्वी हे लोक असं जुन्या कपड्यांपासून हे गोधडी तयार केलेली असते आणि ही गोधडी आई बांधत असते. तर यामधून काय दाखवलेलं आहे? तर आईने आयुष्यभर कष्ट केलेले आहे, संसारात तिने भरपूर खस्ता खाल्लेल्या आहे, परंतु एवढं असलं तरी देखील या संसाराबद्दल तिला असणारी मायेची ऊब या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि तिने मात्र स्मरणाच्या सुईने हे सर्व शिवलेली अशी ही गोधडी आहे. आता आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. आईने गोधडीत शिवलेल्या वस्तू. मग काय काय शिवलं आईने? तर आईच्या लुगड्याचे पटकूर, त्याचप्रमाणे असंख्य ठिगळे असलेले आईचे लुगडे, आणि नंतर मामाने भाच्याला घेतलेला कुडता. अजून काय राहिलं सांगा बरं? बरोबर, बाबांच्या कोपरीच्या बाह्या या सर्व गोष्टी गोधडीमध्ये असतात. आता आपण पुढचा प्रश्न बघूया.
आई विषयी भावना व्यक्त करणारे शब्द लिहा। आता ही कविता आपण वाचलेली आहे, कवितेचा भावार्थ सुद्धा बघितलेला आहे। मग आता सांगा बरं, आईचं व्यक्तिचित्रामध्ये काय विशेष दाखवले? तर मायेलाही मिळणारी ऊब, यातून आईचं प्रेमळ असं व्यक्तिमत्व इथे दिसतंय। त्याचप्रमाणे आईचं लाडकं लुगडं, बाळाने जेव्हा संक्रांतीला लाडकं तिला लुगडं घेतलं होतं, ते त्यामुळे तिला त्याचं खूप अप्रूप होतं आणि म्हणून तिचं लाडकं लुगडं असं इथे म्हटलेलं आहे। त्याचप्रमाणे या लुगड्याचं काय झालं आहे, पटकूर। पटकूर म्हणजे काय, तिने ते इतकं वापरलं इतकं वापरलं की ते असं एखादं फेकून देण्यासारखा पोतेर ते झालेलं आहे, म्हणून त्याला पटकूर असं म्हटलेलं आहे। स्मृतीची सुई, स्मृतीची सुई म्हणजे काय, तर आईने या सर्व गोष्टी, तिच्या या भावना या सुईने, या गोधडीच्या रूपाने शिवून ठेवलेल्या आहेत असं म्हणून त्याला स्मृतीची सुई म्हटलं आहे। गोधडीत दटावून बसवलेल्या चिंद्या, या सर्व गोष्टी तिने गोधडीत अगदी दटावून ठेवलेल्या आहेत। आता आपल्याला पुढे बघायचं आहे, काव्य सौंदर्य स्पष्ट करा। गोधडीला आईच्या फाटक्या लुगडाचे आणि बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर असते। आता या ठिकाणी बघा बाळांनो, गोधडी ही आई वडिलांच्या कष्टाचे प्रतीक आहे। कवी म्हणतात, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसतो, त्यात आई बाबांच्या भावना गुंतलेल्या असतात। गरिबीमध्ये हलाकीचा संसार करताना आई वडिलांनी मात्र खूप कष्ट घेतलेले आहेत आणि त्यांच्या या प्रेमळ खुणा या गोधडीमध्ये दिसत आहेत। गोधडीत मायेची ऊब तर आहेच, परंतु या उबेलाही ऊब देण्याचे सामर्थ्य त्या गोधडीत आहे। बाळांनो एक लक्षात ठेवा, आपल्या घरात गरिबी असली तरी सुद्धा चालेल, पण घरातील कुटुंबातील सर्वांचे एकमेकांचे प्रेमाचे आणि आपुलकीचे जे संबंध असतात, त्यामुळे आपल्याला जीवन जगण्याचं सामर्थ्य मिळत असतं, इलाज प्रेमाची ऊब असं म्हणतात। म्हणून आई आई वडिलांचे कष्ट कधीही तुम्ही लक्षात ठेवायचे आहे। त्यांनी अगदी तुमच्यासाठी काबाड कष्ट करून तुम्हाला शाळेत पाठवलं असतं आणि त्यांचं असं विचार असतो की आम्हाला जरी शिकायला मिळालं नाही, तरी माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप शिकावी आणि तिने चांगल्या पदावर नोकरी करावी। म्हणून बाळांनो, तुम्ही आई वडिलांच्या कष्टाचं चीज करायचं, तुम्ही सुद्धा अगदी मन लावून अभ्यास करायचा आणि चांगल्या मार्कांनी पास व्हायचं। आता आपण पुढचा जाऊया। गोधडी म्हणजे चिंद्यांचा बोचका आणि ऊब असते ऊब। तर गोधडी या कवितेमध्ये कवीने आई वडिलांच्या कष्टमय संसाराचे वर्णन या ठिकाणी साकारलेले आहे। आता आईने मुलांसाठी शिवलेली उबदार गोधडी कवी पाहतात आणि त्यांना गतकाळात आई वडिलांनी केलेल्या कष्टाचे दृश्य दिसते। गोधडी ही केवळ चिंध्यांचे बोचके नसते, आई वडिलांच्या मायेच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात। ती गोधडी पांघरल्यावर जी ऊब मिळते, ती केवळ कपड्यांची ऊब नसते, तर ती कशाची ऊब असते, प्रेमाची ऊब असते, मायेची ऊब असते। आईचं प्रेम, वडिलांचं प्रेम आणि त्यांनी घेतलेले त्यासाठी कष्ट, आपल्या कुटुंबासाठी घेतलेले कष्ट, त्यात आईच्या लुगड्याची पटकुरं, बापाच्या फाटक्या धोतराचे अस्तर, गोधडीला खाली जोडलेले असते। जणू आई आई वडिलांची माया सतत या गोधडीतून जाणवत असते। म्हणून कवी म्हणतात, गोधडी म्हणजे केवळ चिंध्यांचा बोचका नसून त्यात साक्षात मायेची ऊब असते। आता आपण पुढे व्याकरण बघूया, काय दिलेले आपल्याला, तर अलंकार। बाळांनो, एखादी स्त्री सुंदर स्त्री असेल तर ती सुंदर का दिसते, ती मुळात ती सुंदर असते म्हणून, आणि त्याबरोबर तिने जर खूप छान सुंदर सुंदर दागदागिने घातलेली असतील तर ती अतिशय सुंदर दिसते। बघा आता आपण महालक्ष्मीचा फोटो बघतो, किती दागिने घातलेले असतात ना देवीने, त्यामुळे ती सुंदर दिसत असते। तसंच बाळांनो, अलंकार म्हणजे काय, तर दागिना। आणि अधिक सुंदर दिसण्यासाठी व्यक्ती ज्याप्रमाणे दागिने घालतात, त्याचप्रमाणे आपली भाषा सुद्धा अधिक सुंदर होण्यासाठी लेखक आणि कवी भाषेला
भाषिक अलंकारांनी नटवतात। आता म्हणजेच काय तर भाषेला ज्या ज्या गुणांमुळे शोभा येते त्या त्या गुणधर्मांना अलंकार असं म्हणतात। आता या अलंकाराचे प्रकार आपण बघूया। अलंकाराचे दोन मुख्य प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार। आता या शब्दालंकारचे सुद्धा पुन्हा दोन प्रकार आहेत, यमक अलंकार आणि अनुप्रास अलंकार। अर्थालंकारचे सुद्धा दोन परत आणखी पडतात। हे कोणते दोन प्रकार आहेत तर उपमा अलंकार आणि उत्प्रेक्षा अलंकार। आता या सर्वांची आपण काही उदाहरणासह बघूया। आता यमक अलंकार, आता मी काही ओळी वाचून दाखवते, त्यांचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये काय विशेष आहे ते बघायचं आहे। बघा, हिरवळ आणिक पाणी तेथे स्मृती मजला गाणी। आता इथे बघा, पाणी गाणी म्हणजे नी हा जो शब्द आहे बघा तो पुन्हा पुन्हा आलेला आहे बघा। त्यामुळे एखादा शब्द ज्या वेळेस कवितेत पुन्हा पुन्हा येतो त्यावेळेस कवितेमध्ये यमक अलंकार झालेला आहे असं म्हणतो। बघा, एखादा शब्द कवितेमध्ये पुन्हा पुन्हा येतो, जसं इंग्लिशमध्ये सुद्धा आपण म्हणतो ना रायमिंग वर्ड, तसंच पाणी गाणी राणी असे हे जे शब्द आहेत ना ते आल्यामुळे तिथे यमक अलंकार झालेला दिसतो। आता या यमक अलंकाराचं दुसरं उदाहरण आपण बघूया। तनु त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी। आता उरावी रावी धरावी यामध्ये रावी हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी यमक अलंकार आलेला आहे। आता दुसरा जो अलंकाराचा प्रकार आहे तो आहे अनुप्रास अलंकार। आता आपण खालील कवितेच्या ओळी अभ्यासायच्या आहे। पर्वतीच्या पायथ्याशी पंढरीने पांढरा पक्षी पाहिला। यात बघा, प्रत्येक शब्दांमध्ये कोणता शब्द आहे तर प, नंतर वंशी नाद नटी तिला कटी तटी खोऊन पाटी पटी, यामध्ये सुद्धा काय तर टी या शब्दाचं काय झालेलं आहे, पुनरावृत्ती झालेली आहे आणि म्हणतात अनुप्रास अलंकार। आता बघा, एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्या अनुप्रास अलंकार होतो। आता आपण बघूया उपमा अलंकार। तर आता पुढील गोळी आपण वाचायची आहे। आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही। त्याचप्रमाणे आई भरून गाईचे गाई भरून गाईचे डोळे जसे लोणी याचे गोळे। आता आणि तिसरा आहे सावळाच रंग तुझा पावसाळी मेघापरी। आता या ठिकाणी बघा, आपण बघायचं आधी की कोण उपमा कोणाला दिली आहे आणि कशाची उपमा दिली आहे। ज्याला उपमा दिलेली असते त्याला उपमान म्हणतात आणि याची उपमा दिलेली असते त्याला उपमेय असं म्हणतात। आता बघा, आईला कशाची उपमा दिलेली आहे तर दैवताची, आणि गाईचे डोळे याला कशाची उपमा दिलेली आहे तर लोणियाचे गोळे, आणि सावळा रंग म्हणजे मेघ। तर इथे उपमा ज्याला दिलेली आहे त्याला आपण बघायचंय की कवितेमध्ये कोणाला कोणाची उपमा दिलेली आहे, आणि असं जर असेल तर त्या ठिकाणी उपमा अलंकार झालेला असतो। या ठिकाणी आपण सुरुवातीला उपमेय काय आणि उपमान काय हे ओळखायचं, म्हणजे आपल्याला उपमा कोणाला दिली आहे उपमा कशाची दिली आहे हे लगेच कळतं। आता पुढचं आहे उत्प्रेक्षा अलंकार। उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे कल्पना, ज्या दोन वस्तूंची कल्पना केली जाते त्यातील एक वस्तू म्हणजे जणू काही दुसरी वस्तूच आहे अशी कल्पना करणे यालाच उत्प्रेक्षा असे म्हणतात। आता उपमा करताना एकाची उपमा दुसऱ्याला दिली असते, परंतु या ठिकाणी उत्प्रेक्षामध्ये मात्र ती वस्तू म्हणजे तेच आहे। जसं वाटते सानुली मंद झुळू कमी व्हावे, म्हणजे इथे वाटते कवीने काय केली कल्पना केलेली आहे, वाटते म्हणजे मीच जसं जणू काही झुळूक झालेली आहे, म्हणून या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार आहे। आता आपण उत्प्रेक्षा अलंकाराचं दुसरे काही उदाहरण बघूया। विद्या हे पुरुषास
रूप बरवे की झाकले द्रव्य ही। म्हणजे आता विद्या विद्येला इथे पुरुषाचं झाकलं द्रव्य असं म्हटलेलं विद्येला किंवा त्याचं असं म्हटलेलं आहे। आता इथे उपमेय ही जणू उपमानच आहे असे वर्णन या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी उत्प्रेक्ष अलंकार झालेला दिसतो। आता आपण काही वाक्य घेऊया, तर खालील वाक्य वाचा व त्यातील अलंकार ओळखा। नाचे दरी डोंगरात जिम्मा खेळत नदीशी, रिम झिम पहाडीच गाणं बोलत झाडांशी। आपली आहे ना श्रावणाच कविता आहे ना ती, तर त्यामध्ये नदीशी झाडांशी कोणता अलंकार येणार, शी शी आलं ना शेवटी म्हणून यमक अलंकार आहे। नंतर रजत नील ताम्र नील शीर पल जल फल सलील, यामध्ये काय आहे तर ल या शब्दांची पुनरावृत्ती आलेली आहे म्हणून हा काय आहे अनुप्रास। आता बाळांनो भाषेमध्ये भाषा आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे आणि या भाषेमध्ये कवींनी आपले हे भाषा सुंदर होण्यासाठी तिला असे काही अलंकार घातलेले आहेत आणि हे जे अलंकारिक शब्द आहे ते आता आपण बघूया आणि त्यांचा वाक्यात सुद्धा तुम्ही उपयोग करायचा आहे। बघा आता गजांत लक्ष्मी, गजांत लक्ष्मी म्हणजे श्रीमंत मनुष्य ज्याच्याकडे खूप लक्ष्मी आहे म्हणजे धन आहे अशा मनुष्याला गजांत लक्ष्मी असं म्हणतात। गळ्यातला ताई म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती। बघा आपल्या वर्गामध्ये सुद्धा बघा एखादा खूप अभ्यासू विद्यार्थी असेल प्रामाणिक विद्यार्थी असेल तर शिक्षकांना तो खूप आवडतो आणि मग काही म्हणजे मग सर्व लोक म्हणतात हा तर गळ्यातला ताईतच आहे किंवा आई। आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आईचं एखादं मूल जास्त लाडत असतं त्याला गळ्यातला ताई तसं म्हणतात। पुढे आहे बाळकडू, बाळकडू म्हणजे लहानपणीचे संस्कार। आपण बघा शाळेत येतात तुम्ही, शाळेमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या आम्ही विषय शिकवत असतो आणि या विषयामधून आम्ही तुम्हाला वेगवेगळे संस्कार रुजवत असतो। चोरी करू नये, खोटं बोलू नये, दररोज नियमित अभ्यास करावा, लहान लहानांना मदत करावी आणि मोठ्यांचा आदर करावा, असे जे संस्कार असतात ते बालपणीच तुमच्यावर जसे रुजवले जातात तसं तुमचं व्यक्तिमत्व होत असतं। पुढे काथ्याकूट म्हणजे निष्फळ चर्चा। नंतर आहे अष्टपैलू, तर अनेक बाबींमध्ये प्रवीण। एखाद्या व्यक्तीला बघा खूप गोष्टीमध्ये तो त्याला येत असतात, चित्र पण काढता येत असतं, त्याला खेळामध्ये पण तो हुशार असतो, अभ्यासात पण हुशार असतो, त्याला म्हणतात अष्टपैलू व्यक्तिमत्व। अळवावरचे पाणी म्हणजे अल्पकाळ टिकणारे, म्हणजे आपण बऱ्याच वेळा खूप मोठा 1 जानेवारीला बघा संकल्प करतो मी दररोज अभ्यास करणार, मी 2 तास अभ्यास करणार, मी 1 तास व्यायाम करणार, परंतु वर्ष जसं जसं पुढे जातं तसा आपला संकल्प हा आपण विसरून जातो आणि आपण अभ्यास पण करायचं कमी करतो, व्यायाम वगैरे आपलं काही आपण शेड्यूल नीट पाळत नाही, त्यालाच म्हणतात अळवावरचं पाणी। पुढे अजात शत्रू म्हणजे ज्याला कोणीही शत्रू नाही असा, उदाहरणार्थ आपली संत मंडळी आहे ज्यांना कोणी शत्रू नसतो। पुढे झाकले माणिक म्हणजे गुणांचे प्रदर्शन न करणारा गुणी मनुष्य। आणि इतिश्री म्हणजे शेवट, अक्षर शत्रू म्हणजे निरक्षर किंवा अशिक्षित। आपण एक छोटीशी नाटिका या ठिकाणी आपण आता बघणार आहोत। आपण तुमच्याकडे पण जुने कपडे असतात ना। अरे किती हा तुझा कपड्यांचा ढीग, आई काय करू मी या जुन्या कपड्यांचं। मुळात आपल्याला जेवढे आवश्यक कपडे आहे तेवढेच कपडे घ्यावेत आणि जे कपडे आहेत त्यांचा पुरेपूर वापर करावा। हो ग, पण आता काय करू ते सांगा। यातले जे कपडे वापरण्यासाठी चांगले आहेत ते बाजूला कर, जे तुझ्या अंगाला येत नाही जे फाटले आहेत ते वेगळे कर। आई आपण या कपड्यांचा पुनर्वापर करू शकतो का? हो नक्कीच, त्यासाठी आपल्याला फक्त कलात्मकता पाहिजे। तुला सुट्टी आहे ना,
चल आपण दोघं मिळून बनवूया। बघ मी किती सुंदर पायपुसणी तयार केली ते। ही बघ किती सुंदर बॅग तयार केली ती। होय खरंच किती छान छान बॅग आणि पायपुसणी केल्या तू। हे बघ किती सुंदर वॉल हँगिंग सुद्धा बनवता येतंय। हो गाई अतिशय सुंदर वस्तू तयार केल्यास तू। आई किती छान झाल्यात ग या वस्तू, खूपच छान दिसत आहेत खरंच। आपण या जुन्या कपड्यांपासून वेगळ्या सुंदर वस्तू बनवू शकतो, यामुळे नक्कीच कपड्याचा अपव्यय न होता पुनर्वापर होतो। हो ना बघ बरं, आपण बेस्ट फ्रॉम वेस्ट करून आपले जीवन अतिशय सुखी करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या घरातील सुद्धा अशा टाकाऊ वस्तू असतील त्यांचा तुम्ही सुद्धा कलात्मकरित्या पुनर्वापर करा। तर आपण बघितले आता कशा कपड्यांचा पुनर्वापर करायचा। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग शिकलेला आहात, मी आशा करते की तुम्हाला हा भाग समजला असेल। जर एखादा संकल्पना तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि आपल्या शिक्षकांना दिलेला अभ्यास संपूर्ण करून दाखवा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद। असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करा, इतर मित्रांना शेअर करा। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।